नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। एका अपक्ष उमेदवाराचा व दोन संघटनेचा माणिकराव ठाकरे यांना पाठिंबा, पत्रकाद्वारे दिला जाहीर पाठिंबा। दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माणिकराव ठाकरे यांना अपक्ष उमेदवार भीमराव संतोष सिरसाट, बळीराजा पार्टी व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांनी पाठिंबा दिलाय। माणिकराव ठाकरे यांची अभ्यास वृत्ती, दीर्घ प्रशासकीय अनुभव, विधिमंडळाचा अभ्यास, विकासाभिमुख दृष्टिकोन, स्वच्छ प्रतिमा लक्षात घेता त्यांना पाठिंबा देत असल्याचे भीमराव संतोष सिरसाट यांनी म्हटले। तर बळीराजा पार्टीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्याम बजाज यांनी म्हटले की बळीराजांच्या हितासाठी व त्यांच्या सन्मानाकरिता आज महाविकास आघाडी सोबत बळीराजा हा खऱ्या अर्थाने सुरक्षित राहील याची हमी दिल्याने आम्ही माणिकराव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याचे म्हटले। तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटेले यांना लिहिलेल्या पत्रात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांनी म्हटले की हुकुमशाही सरकारचा बिमोड करण्याकरिता, तरुणांना रोजगार देण्याकरिता, शिक्षण शिक्षकांच्या हितासाठी व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विदर्भातील महाविकास आघाडीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ सक्रिय पाठिंबा देऊन सक्रिय प्रचार प्रसार करणार असल्याचे म्हटले आहे। पत्रकावर आमदार सुधाकर अडवाणे व अरविंद देशमुख अध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांच्या सह आहेत। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।